मराठवाड्याच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथे पहिली महिला ग्रामसभा 17 जानेवारी रोजी घेण्यात आली. संपूर्ण महिलांच्या मागणीस्तव गावात दारूबंदी, गुटखाबंदी, सिगरेट बिड्या व तंबाखूजन्य व नशायुक्त पदार्थ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावात असे पदार्थ कोणी विक्री करताना आढळून आल्यास त्यासाठी 50,000 रुपये दंड ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथे महिलांच्या पहिल्या ग्रामसभेत 17 जानेवारी रोजी संपूर्ण महिलांच्या मागणीस्तव गावात दारूबंदी, गुटखाबंदी, सिगरेट बिड्या व तंबाखूजन्य व नशायुक्त पदार्थ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावात असे पदार्थ कुणी विक्री करताना आढळून आल्यास त्यासाठी 50,000 रुपये दंड ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच आदर्श गाव योजनेकडे वाटचाल करायची म्हणून गावात होणाऱ्या विविध विकास कामांमध्ये जो अडथळा निर्माण करेल त्याला कुठलाही शासकीय लाभ मिळणार नाही असाही निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील बहुसंख्य महिला भगिनी यावेळी उपस्थित होत्या. सर्वात महत्वाचा निर्णय, सर्वात महत्वाचा विषय असा, दारू किंवा शासनाने बंदी केलेला इतर कुठलाही मुद्दा असेल त्याच्यावर येणाऱ्या मीटिंगमध्ये आम्ही सर्व नोटीस काढून बंदी घालत आहोत. याला तुम्हाला आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल. मोर्चा जरी आपल्याला काढायचा तर एखादा मोर्चा पोलीस स्टेशनला किंवा आणि हे सर्व यांचे कट धुवून पाडून तुम्हाला सोबत आणावं लागेल. तर माझी बे घ्यायला तुम्ही सर्व महिला अजिंक्य काथार, स्टार महाराष्ट्र न्यूज, फुलंब्री. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.